नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी मूल्य यूट्यूब चॅनलवर आपले सर्वांचेच हार्दिक स्वागत तर मित्रांनो आज आपण प्लॉटवरती आहोत आणि थोड्याफार प्रमाणामध्ये करफा जो आहे तो ज्याला आपण म्हणू शकतो की आर्ली ब्लाईट करपा जो आहे तो या स्थितीमध्ये बरेचशा आले प्लॉटवर येतो आहे आणि यापुढच्या काळातसुद्धा येऊ शकतो तर मित्रांनो याला कंट्रोल करण्यासाठी आता आपल्याला खूप पोषक वातावरण आहे म्हणजे पाऊस जो आहे तो खूप कमी प्रमाणात पडतो आहे आणि जास्त जर पाऊस पडत राहिला तर आणि तो जर करपा थोड्याफार प्रमाणात आपल्या प्लॉटवर असला तर त्याची वाढण्याची शक्यता खूप जास्त असते त्या कारणाने आपल्याला कमी खर्चामध्ये या स्टेजमध्ये आपण त्या करप्यावर चांगल्या पद्धतीनं कशा पद्धतीने नियंत्रण मिळवू शकतो याबद्दलचीच माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तर मित्रांनो व्हिडिओ जास्त लांब करणार नाही थोडक्यात सांगणार आहे तर मित्रांनो हा करपा जो आहे तो काही विषाणू असतात की जे त्यामुळे हा करपा जास्त पसरत असतो आणि ते जास्त पाऊस चालू असल्यामुळे त्याची वाढण्याची शक्यता खूप जास्त प्रमाणात असते आणि तो खूप वाढल्यानंतर आपल्याला तो कंट्रोल करणं खूप अवघड जातो आणि जे पानं डॅमेज झालेले असतात तर ते चांगले होत नाही त्यामुळे पिकाला जे अन्न तयार करण्याची प्रक्रिया असते तर त्याच्या ज्या सेल्स असतात त्या करप्यामुळे त्या कर ब्रेक होतात आणि त्याची ग्रोथ पण थोडी कमी होते त्या कारणाने आपण जर सुरुवात स्टेजला त्याच्यावर लक्ष दिलं आणि त्याच्यावर जर नियंत्रण मिळवलं तर आपली जी वाढ आहे ग्रोथ आहे तर ती सु शु, तीसुद्धा थांबत नाही आणि चांगल्या पद्धतीने चालू राहते आपल्याला त्यात भविष्यात जास्त आल्यानंतर त्यावर स्प्रे करून किंवा त्याचं नियंत्रण करून पाहिजे तेवढा फायदा होत नाही त्यामुळे स्टार्टिंगला आपल्याला त्याच्यावर नियंत्रण मिळवणं खूप महत्त्वाचं आहे तर ते नियंत्रण मिळवण्यासाठी आपल्याला कोणत्या औषधाचा वापर करायचा आहे याबद्दल आपण जाणून घेऊया तर करप्याबरोबर थोड्याफार प्रमाणात आळीसुद्धा आहे आणि आळ्या स्टेजमध्ये काय करतात की हे जे शेंड्याचं जो हा कोंब आहे वरती निघालेलं पान आहे ते याला कुरतडत असतात याला कुरतळण्यामुळे भविष्यात म्हणजे एक दहा पंधरा दिवसात हे पान पानाच्या स्वरूपात याचं या शेंड्याचं रूपांतर होत असतं आणि जे वरचे पानं असतात तीन चार पानं असतात तर ते अन्न निर्मितीसाठी खूप महत्त्वपूर्ण असतात आणि ते जर डॅमेज झालेले असेल तर निश्चितच तुम्ही खालून काय आहे याला काही महत्त्व राहत नाही परंतु ते अन्न तयार जर झालं नाही पानामध्ये तर आपल्याला त्याचा फायदा तेवढा परिणाम होत नाही त्यामुळे आळाही पण थोड्याफार प्रमाणामध्ये या स्टेजमध्ये आहे तर मित्रांनो करप्यासाठी तर म्हणाल तर आपण एक सिम्पल या स्टेजमध्ये चांगल्या पद्धतीने काम करणार एक स्वस्तात लावशीत म्हणजे ब्ल्यू कॉपर कॉपर ऑक्सिक्लोराईड याचा वापर करायचा आहे ते घ्यायचं आहे आपल्याला प्रति लिटर पाण्याला दोन ग्रॅम ब्ल्यू कॉपर आणि त्यासोबत आपण स्ट्रेप्टो सायकलिंग घेऊ शकता किंवा कासुगा मायसिन घेऊ शकता कासुगा मायसिन जर घेतलं तर आपण एक एक, एक एक लिटर पाण्याला एक एम एल या प्रमाणात आणि स्ट्रेप्टो जर घेतलं तर सहा ग्रॅम प्रति वीस लिटर पंपाला याप्रमाणे स स्ट्रेप्टो आणि कीटकनाशक म्हणून आपल्याला चांगल्या स्ट्राँग कीटकनाशकाचा फवारा घ्यायचा आहे जेणेकरून काय कि कि ले ले कि की थोड्याफार प्रमाणात आळाई जी आहे ती शेंड्यामध्ये आहे किंवा थोडं पिळगळे मारलेले कोंब आहेत तर त्याच्यावर पण नियंत्रण मिळवता येईल किंवा खाली जमिनीतसुद्धा काही खोड कतरणाऱ्या आळे आहेत त्यामुळे आपल्याला स्ट्रॉंग कीटकनाशक घ्यायचं आहे जेणेकरून सिस्टमेटिक कीटकनाशक आपले घ्यायचं आहे त्यामुळे आपल्याला खालचा पण जिथून कोंब कतरत आहे तर पूर्णच कोंब विषारी कशा पद्धतीने होईल त्यासाठी आपण ॲम्प्लिगोचा आपलीको औषधाचा वापर करायचा आहे ते घ्यायचं आहे आपल्याला प्रति वीस लिटर पंपाला दहा एम एल अशाप्रमाणे फवारणी घ्यायची फवारणी पुन्हा एकदा सांगतो ब्ल्यू कॉपर घ्यायचं आहे कॉपर ऑक्सिक्लोराईड प्रति लिटर पाण्याला दोन ग्रॅम त्यानंतर कासुगा मायसिन जर घेतलं तर प्रति लिटर पाण्याला एक एम एल आणि जर त्यामध्ये तुम्ही स्ट्रेप्टोसायक्लिन जर घेतलं कासुगा मायसिन नाही मिळालं किंवा तर ते आपण प्रति वीस लिटर पंपाला सहा ग्रॅम आणि त्यानंतर आपण घेऊ शकता आळाईसाठी ॲम्प्लिगो तर ॲम्प्लिगो घ्यायचं आहे आपल्याला प्रति वीस लिटर पंपाला दहा एम एल म्हणजेच प्रति लिटर पाण्याला अर्धा एम एल या प्रमाणामध्ये आपल्याला फवारणी घ्यायची आहे आणि त्यामध्ये तुम्ही एखादं मायक्रोनिटर चिलेटेड बेस मायक्रोनिटर त्यावरती त्यामध्ये वापरू शकता आणि श थोडाफार प्रमाणात थोडा हलका पाऊस पडत आहे चोकडे पडतो आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये फवारा त्यामुळे आपण एक सेवर किंवा सिलिकॉन बेस जे सेवर असतं असतात किंवा स्टिकर असतं तर ते आपण सिलिकॉन बेस त्यामध्ये वापर करा जेणेकरून औषधसुद्धा व्यवस्थितरित्या पसरेल पूर्ण पाण्यावर त्याची लेअर तयार होईल आणि पावसाने धुवून पण जाणार नाही तर अशा पद्धतीचं फवारणी जी आहे या स्टेजमध्ये घेणं खूप महत्त्वाचे आहे मित्रांनो घेतल्याशिवाय राहू नका कारण की हा करपात थोड्या प्रमाणात आता दिसतो आहे पण येणाऱ्या काळामध्ये पाऊस वाढवू शकतो तर त्या का त्या अनुषंगाने आपल्याला त्यावर पूर्वनियोजन करणं खूप महत्त्वाचं आहे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब ज्यांनी केले नाही त्यांनी ही नक्की करा आणि बेलायकॉन दाबा जेणेकरून यानंतरचे टाकले जाणारे व्हिडिओ तुम्हाला सर्वात प्रथम मिळतील धन्यवाद आभारी आहे